सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो आणि धर्मवीर भाग दोन आपण धर्मवीर मुक्काम पोस्टर ठाणे एक किलो आता दोन करतो त्याच्या पोस्टर लॉन्चसाठी उपस्थित ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफजी आणि बॉलिवूडचे सुपरस्टार बॉबी देओलजी, आपले सचिन पिळगावकरजी, महेश कोठारेजी आणि दिगे साहेबांचं ज्यांनी भूमिका केली ते प्रसाद ओ आणि माझी भूमिका केली त्याने जीचे आपले उमेश बन्सल, जानोरकरजी, मंगेश देसाई आहे, त्याची टीम सगळी आहे, सर्वांचं मी मनापासून आज स्वागत करतो. आणि आजच्या या धर्मवीर मुक्काम पोस्ट भाग दोनला खूप खूप शुभेच्छा देतो. मंगेश आणि त्याच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे हा धर्मवीर सिनेमा 2022 ला आपण केला मंगेशने आणि त्याची टीम प्रवीण तरडे आणि त्यांची टीम सगळी काम करत होती. मला म्हणाले यायला सहकार्य पाहिजे. आता आनंद दिघे साहेबांच्या सिनेमाला सहकार्य देणं म्हणजे मला स्वतःला एक भाग्यवान समजण्यासारखं आहे. कारण धर्मवीर आनंदने जसे माझे गुरुवर्य त्यांच्या सावलीत मी माझी वाटचाल सुरू झाली, शिकलो, वाढलो आणि राजकारणाचे समाजकारणाचे धडे घेतले. त्यांची कार्यपद्धती पाहिली मी. मैं आपको कहा था जेवी थोड़ा ऐसा समय में एक बार हम समय में बैठेंगे तो बताऊंगा उनके बारे में, पूरे जीवन के बारे में. कुठली राज्य सत्ता नसताना, कुठलंही सत्तेचं पद नसताना जनतेच्या हृदयावर त्यांनी एक असं अढळ स्थान निर्माण केलं होत की आनंद दिघे हा पंचाक्षरी मंत्र झाला होता. कुणालाही सुखदुःख असू द्या, कुणाचं कौटुंबिक असू द्या, कुणाचा शाळेचा प्रवेश असू द्या, कुणाचा हॉस्पिटलचा उपचार असू द्या, अगदी मोठमोठी कामं जी सगळं थकून भागून आल्यानंतर एक शेवटचा रस्ता जो आखरी रस्ता कळते तो आखरी रस्ता धर्मवीर आनंदगिरी साहेबचा आनंद आश्रम था. सगळीकडून हरल्यानंतर माणूस तिकडे पोहोचायचा, परंतु रडवेला चेहरा, दुःखी चेहरा घेऊन जाणारा माणूस पुन्हा जाताना हसत मुखाने जायचं हे मी पाहिले. आखरी रेल्वे पकड के ट्रेन पकड के लोग आते थे और सुबह की पहली ट्रेन पकड के जाते थे. आखरी ट्रेन कितने बजे होता है बंद कर? एक बजे, 12:30 बंद. और सुबह पहली ट्रेन पकड़ के चल जाते. इतना समय देते थे लोगों को, इतका वेळ ते लोकांना द्यायचे आणि आम्ही त्यांच्या सोबत काम करायचो. कार्यकर्ते म्हणून आम्हाला अभिमान होता की आनंदगिरी साहेबांबरोबर आम्ही त्यांच्या सोबत काम करतोय. हमें भी बहुत गर्व था, अभिमान था कि ऐसे शख्स के साथ हम काम कर रहे हैं जो जनता ने उनको सर आंखों पे उठा कर रखा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द परवलीचा अंतिम शब्द, अरे झाला की मग काय, कुठलाच विचार नाही, काय नाही, तो शब्द पूर्ण कर. ते आम्ही पाहिले आणि गुरु शिष्याचं नातं आम्ही पाहिलं त्यांच्यात आणि त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा संघर्ष, त्यांचा लढा
सर्वसामान्य लोकांसाठी होता, जनतेसाठी होता, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी होता. त्यांचं काहीच वैयक्तिक काही नव्हतं, त्यांचं बँकेत खातं पण नव्हतं प्रसाद. आणि असा हा असा व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एवढं लोकप्रिय झालं आणि दुर्दैवाने ते नको ते घडलं आणि आम्हाला सोडून गेले. हा दुःखद प्रसंग पचवण्यासारखा नाही, न पचणार आहे. आज एक एक क्षण असं जात नाही की आनंदगी साहेबांची आठवण होत नाही. प्रत्येक पावलं पावली दिगे साहेबांची आठवण येते. ते त्यांचे शब्द अरे एकनाथ आजही कानावर पडल्यासारखे वाटतात. आज मी मुख्यमंत्री आहे या राज्याचा, मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर या राज्यातल्या जनतेचा सेवक म्हणून मी स्वतःला समजतो. कारण मला जी संधी मिळाली आहे या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्याची, त्याच्या मागे आनंदगे साहेबांची आशीर्वाद आहे, प्रेरणा आहे, ऊर्जा आहे. बाळासाहेबांचे जसे आशीर्वाद होते आणि मी एकच सांगेन की त्यांचं जीवन, त्यांचा जीवनपट एका सिनेमामध्ये उलगडू शकत नाही, लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून पहिला जो सिनेमा काढल्यानंतर लोक म्हणाले पुढतात, पहिले सिनेमा फिल्म निघाले मला आगे क्या आगे आगे देखो काय क्या. आणि मग हा कारण त्यांचं जीवन, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांनी केलेलं काम, त्यांनी दिलेला संघर्ष, केलेला संघर्ष आणि सर्वसामान्यांसाठी दिलेला लढा, म्हणजे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी अगदी टोकाचा निर्णय घेणारे आनंदगे साहेब आम्ही पाहिले आणि चित्रपटात देखील आपण अनुभवले. या महाराष्ट्रामध्येच नाही, देशभरात जगभरामध्ये पहिला सिनेमा पोहोचला. मुझे लोग कहते थे हिंदी में क्यों नहीं किए, वो गुजरात में, उत्तर प्रदेश में, इधर वहां वहां से सब जगह हम लोग हिंदी कर रहे हैं. हाँ सर, हिंदी में कर रहे हैं. धन्यवाद आपको.